पुलवामा हल्ल्यावरून केंद्र सरकारवर विरोधकांकडून टीका सडागण्यात येत आहे जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये पुलवामा हल्ला केंद्र सरकारचे अपयश म्हटलं होतं यावरून केंद्र सरकारवर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते या प्रश्नांना आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रत्युत्तर दिलं असून सत्यपाल मलिक यांच्यावर सुद्धा निशाणा साधलाय जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा हल्ल्यावर केंद्र सरकारवर अनेक गंभीर आरोप केले होते या आरोपांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रत्युत्तर दिलाय पुलवामा हल्ला हा मोदी सरकारच्या बेजबाबदारपणामुळे झाला आहे यावर केंद्र सरकारने मौन बाळगले होते तसेच मलाही शांत राहण्याचे आदेश देण्यात आले होते असे सत्यपाल मलिक यांनी म्हटलंय दरम्यान सत्यपाल मलिक नक्की काय काय म्हणाले होते ते देखील पहा पुलवामा हल्ल्यापूर्वी सी आर पी एफ ने एअरक्राफ्टची मागणी केली होती केंद्रीय गृह मंत्रालयाने नकार दिला त्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी मी पंतप्रधान मोदींशी चर्चा केली पुलवामा हल्ला आपल्या चुकीमुळे घडलाय असं मी त्यांना सांगितलं पण त्यांनी मला शांत राहण्यास सांगितलं असं सत्यपाल मलिक यांनी म्हटलंय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना मुलाखती दरम्यान पुलवामा हल्ल्या संदर्भात प्रश्न करण्यात आला होता यावर अमित शहा यांनी सुद्धा प्रत्युत्तर दिलं माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना पदावरून पायउतार झाल्यानंतर या गोष्टी का आठवत आहेत जर त्यांचे आरोप खरे असतील तर जम्मू काश्मीरचे राज्यपाल असताना त्यांनी या संदर्भात का वक्तव्य केले नाही तेव्हा का खरं बोलले नाही असे प्रश्न आहेत ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलेले आहेत तसेच जर तुम्ही या गोष्टींचा विचार जनते जनते केला जनतेने विचार केला आणि माध्यमांनी विचार केला तर तुम्हाला राजकीय महत्वाकांक्षा समजेल असं सुद्धा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलेलं आहे देशातील जनतेपासून भाजपाला काही लपवावे लागले असं अद्यापही झालं नाहीये तसे कृत्य कोणत्याही भाजपच्या नेत्याने केलं नाही असं देखील अमित शाह यांनी म्हटलंय राजकीय स्वार्थासाठी एखादी व्यक्ती विचारांशी दूर जाऊन आरोप करत असेल तर माध्यमांनी आणि देशातील जनतेने विचार केला पाहिजे असं देखील अमित शाह यांनी म्हटलंय तर अमित यांनी असं म्हणत जनतेच्या कोर्टामध्ये चेंडू टोलावलाय आहे यावर जनता आता काय उत्तर देते हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आमच्यापर्यंत नक्की कळवा अशा ताज्या घडामोडी आणि नवीन माहितीसाठी आमच्या माय महानगर डॉट कॉम वेबसाईटला विजिट करा आमच्या फेसबुक पेजला लाईक करा माय महानगरला यूट्यूब चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका